Today we are going to start part 3 of chapter gravitation from class 10th. Before starting the chapter, let me announce something that our Science Forum Coaching Academy has its own app now, which is present on the Play Store. You go on the Play Store and download our application from the Play Store. After gravitation chapter, we will conduct all lectures on our app only. Okay? So without wasting time, let us start the chapter gravitation. In part 1, we have seen that there are three kinematical equations. Kunde kunde are three kinematical equations? V is equal to u plus ab, s is equal to ut plus 1 by 2 at square, and v square is equal to u square plus 2as. Tasas apan part 1 mode upward motion pahili hoti. In upward motion, acceleration is equal to minus small g. Small g is acceleration due to gravity. In downward motion, acceleration is equal to plus g. Calculations are given. Small g value by 9.8 meter per second square. If in the problem small g is given as a 10 meter per second square, then we have to use small g is equal to 10 meter per second square. Okay. जर problem मध्ये small g ची value दिलेली नसेल, तर त्यावेळेस आपल्याला मात्र 9.8 meter per second square ही value घ्यावी लागते. ठीक आहे ना? So this is a preferred condition. Downward only. ठीक है ना? Initial velocity u is equal to 0 and a is equal to plus g. In upward motion a is equal to minus g and final velocity becomes 0. Therefore, the object from a particular height falls back on the surface layer. Right? Okay? Now, in the part 2, we have seen that mass and weight. What is the major difference between mass and weight? Mass is measured in kg. Weight is measured in Newton. Cj's unit of mass is gram. Cj's unit of weight is dye. 1 kg is equal to 1000 gram. 1 Newton is equal to 10 raised to 5 dye. Hey, apan pahilela ahe. The value of mass never changes with respect to location, with respect to position, but the value of weight keeps on changing with respect to position. Ka bare change hote weight value? Because weight is equal to small m g. M म्हणजे काय आहे? मास ऑफ ऑब्जेक्ट. मग आपण तुम्ही स्मॉल m घ्या किंवा कॅपिटल m घ्या तसं काही फरक पडत नाही. स्मॉल g ची व्हॅल्यू मात्र बदलत असते. कशी बदलत असते? ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वरती स्मॉल g ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. इक्वेटरला वेगळे असणार, पोलला वेगळे असणार, हे आपण पुढे गेल्यानंतर डिस्कशन करणारच आहोत. आपल्याला क्लास 11 मध्ये त्याचं प्रॉपर डेरिवेशन सुद्धा आहे. परंतु तुम्ही सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की स्मॉल g ची व्हॅल्यू चेंज होत असते. आपण जसं जसं अर्थ सरफेसच्या वरती 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 जाणार आहे पर्टिक्युलर हाईट, त्यावेळी स्मॉल g ची व्हॅल्यू कमी 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 होत असते. म्हणजे 9.8 पेक्षा ऑब्व्हियसली कमी असणार आहे. जसं आपण अर्थ सरफेसच्या आतमध्ये म्हणजे डेप्थला जात असतो, त्यावेळी स्मॉल g ची व्हॅल्यू परत बदलत असते. हे आपल्याला आपल्या पुढच्या डेरिवेशन्स मध्ये येणारच आहे. ठीक आहे ना? ओके, तुम्ही फक्त सध्या लक्षात ठेवायचं स्मॉल g ची व्हॅल्यू बदलते म्हणून वेट ची व्हॅल्यू बदलत आहे. तर हे आपण डिस्कशन केलं होतं पार्ट नंबर 1 आणि 2 मध्ये. समजलं सर्वांना? ओके, यानंतर आपला जो काही डिस्कशनचा पॉइंट आहे तो म्हणजे न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन दी वेट. ओके, त्यानंतर आपण काही न्यूमेरिकल्स सॉल्व करूया. त्यापूर्वी आपण आपल्या एक्सरसाइज मधील क्वेश्चन नंबर 5 मधला ए बी आणि ई पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण दिले होते, ते क्वेश्चन्स पण आपण सर्वांनी सॉल्व केले असतीलच. ओके, त्याचप्रमाणे पार्ट 2 मध्ये क्वेश्चन 1 सुद्धा आपण सर्वांनी सॉल्व केला आहे. ओके, आणि तुम्हाला तो सर्वांना व्यवस्थित आला असेलच. आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्या प्रॉपर कमेंट्स आहेत त्यापैकी तृप्ती चाकणे या विद्यार्थिनीची कमेंट खूप छान आहे. तिने आपल्या कमेंटमध्ये सर्व क्वेश्चनचे आन्सर्स एकदम करेक्ट दिलेली आहे. ओके, चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बेस्ड ऑन द कन्सेप्ट वेट यावरती सॉल्व करूया. तर हा क्वेश्चन तुम्ही आपल्या स्क्रीनवरती रीड करू शकता. बघा क्वेश्चन काय आहे. इफ द वेट ऑफ अ बॉडी ऑन द सरफेस ऑफ अ मून इज 100 न्यूटन. आता या ठिकाणी आपल्याला प्लॅनेट कोण दिलेला आहे? मून. त्यामुळे स्मॉल जी व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे का? शक्यच नाही. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? कारण मून हा ऑल टुगेदर डिफरंट प्लॅनेट आहे. राईट? ओके, नाव
चला आपण गिवन डेटा लिहून घेऊ. गिवन मध्ये इफ द वेट ऑफ बॉडी ऑन द सर्फेस ऑफ द मून इज 100 न्यूटन, वेट म्हणजे आपल्याला माहिती डब्ल्यू वेट इज इक्वल टू त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 100 न्यूटन. आणि हे वेट कुठं आहे त्या बॉडीचं? चंद्रावरती, मून वरती. ओके, नाउ व्हाट इज इट्स मास? टू फाइंड मास ऑफ ऑब्जेक्ट स्मॉल एम. ओके, व्हाट इज इट्स मास? आणि ब्रॅकेट मध्ये आपल्याला स्मॉल जी ची व्हॅल्यू सुद्धा दिली आहे. म्हणजे आपण स्मॉल जी ची व्हॅल्यू गिव्हन डेटा मध्ये लिहिणार, स्मॉल जी इज इक्वल टू 1.63 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, एवढा डेटा आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे त्यांनी. तर आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. एकदम इझी क्वेश्चन, तुम्ही बघितलं की तुमच्या लगेच लक्षात असेल कोणता फॉर्म वापरायचा. सोल्युशन काय म्हणा सोल्युशन मध्ये? वी नो दॅट the weight of object is given by कसं आपण लिहितो वेट? वेट इज इक्वल टू स्मॉल एम जी. समजलं मला? Therefore, what is the value of weight? Weight is given here 100, right? Is equal to small m आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. स्मॉल जी ची व्हॅल्यू आपल्याला 1.63 एवढी दिली आहे. Therefore, small m will be equal to 100 upon 1.63. Understood? Okay. Now do the calculations. Simple calculations you can do. And tell you the answer. 1.63 आहे आणि 100 upon 1.63 is your answer. So what is your answer? So by doing the calculations, fair calculation, the answer will be approximately 60 kg. So the answer given is 61.35 kg. ओके, बाय डुईंग द कॅल्क्युलेशन्स. ओके, तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स करू शकता. सो दिस इज अ मास ऑफ अ ऑब्जेक्ट. आता हे मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द सर्फेस ऑफ द मून. ओके, समजा हा ऑब्जेक्ट आपण मून वरून अर्थ वरती आला तर त्याचा मास किती असेल? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, मास ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट चेंज. म्हणजे जे मास मून वरती असणार आहे एखाद्या ऑब्जेक्टचं, तेच मास अर्थ सर्फेस वरती सुद्धा असणार आहे. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. एमपीएससी सारख्या परीक्षेमध्ये अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. ओके, तर हे जे काही स्मॉल एम मास आहे, हे मास अर्थ वरती पण तेवढंच, मून वरती पण तेवढंच. ओके, तुम्ही कोणत्या पण प्लॅनेट वरती जा, मास ऑफ ऑब्जेक्ट नेव्हर चेंजेस, बट व्हॉट चेंजेस? द व्हॅल्यू ऑफ ऑब्झर्वेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करूया. ओके, क्वेश्चन नंबर 2 तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता. आणि जोपर्यंत तुम्ही हे रद्द करत आहे तोपर्यंत तुम्ही तो क्वेश्चन प्रॉपरली रीड करून घ्या. ठीक आहे, नाउ रीड द नेक्स्ट क्वेश्चन. बट 100 kg बॅग ऑफ ऑफ हीट इज अ प्लेस ऑन द प्लॅन ऑफ अ वर्ल्ड. तर आता जी बॅग आहे त्या बॅगचं वेट त्यांना आपल्याला किती दिलेलं आहे? 100 kg. सो द मास स्मॉल एम इज इक्वल टू बॅग हा ऑब्जेक्ट, म्हणजे मास स्मॉल एम इज इक्वल टू हाउ मच? हिअर स्मॉल एम इज इक्वल टू 100 kg. व्हॉट इज द वेट ऑफ अ बॅग? सो त्यांना आपल्याला वेट ऑफ अ बॅग विचारलेला आहे. व्हॉट इज द वेट ऑफ अ बॅग? And what is the reaction force exerted by the plank? Reaction force म्हणजे नॉर्मल फोर्स असणार आहे तो पण आपण डिस्कस करूया थोड्या वेळामध्ये.
ओके स्मॉल एंटरप्राइज देखील दिलेला आहे 100 केजी. आता त्यांना पहिला कोणत्या प्लॅनेटच्या सरफेस वरती ती बॅग आहे याबद्दल कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली नाही. म्हणून आपण जो काही तुमचा प्लॅनेट आहे ऑब्व्हियसली अर्थ सरफेस कन्सिडर करणार. हिअर यू राईट डाऊन गिव्हन डेटा, गिव्हन डेटा नंतर आपल्याला टू फाइंड, टू फाइंड ओके वेट आपल्याला फाइंड करायचं आहे आणि वेट नंतर आपल्याला रिएक्शन फोर्स सुद्धा फाइंड करायचा आहे. रिएक्शन फोर्स मे बी तुमच्यासाठी मेबी असू शकतं, तरी सुद्धा मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रॉपरली प्रयत्न करेल. ठीक आहे ना, सोल्युशन बघा. प्रथम त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, वेट ऑफ अ बॅग 1 आणि 2. तर एक नंबर सोल्युशन बघा काय म्हणणार आहे, द वेट इज गिव्हन बाय, द वेट ऑफ अ बॅग इज कसं जर आपण वेट, वेट इज इक्वल टू एम जी. नाउ एम 100 आहे. आता न्यूमेरिकल मध्ये स्मॉल जी ची व्हॅल्यू दिली आहे चेक करा, नाही दिलेली म्हणजे आपल्याला किती यावं लागेल स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.8. नाउ डू द कॅल्क्युलेशन, 9.8 इंटू 100 इट मीन्स 98/10 कारण तिथे 1 पॉइंट आहे. सो अपॉन 10 इज इक्वल टू कॅन्सल कॅन्सल ओके 98 इंटू 10 इज हाउ मच, दॅट इज नथिंग बट 980. आता हे वेट आहे, आता वेट आहे म्हणजे युनिट काय असणार आहे, ऑब्व्हियसली न्यूटन. अंडरस्टूड? मग काय तुम्ही लिहू शकता, देअर फॉर द वेट ऑफ अ बॅग इज 980 न्यूटन. ओके फुलस्टॉप. हे तुम्हाला सोल्युशन समज असेल. आता त्यांनी आपल्याला रिएक्शन फोर्स असं विचारलेलं आहे. रिएक्शन फोर्स म्हणजे काय, समजा एखादा असं सरफेस असेल आणि त्या सरफेस वरती आपण एखादा ब्लॉक वगैरे ठेवला. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे कोणत्या पण सरफेस वरती एखादा ऑब्जेक्ट जर ठेवला तर त्या ऑब्जेक्टचं वेट नेहमी कुठे लागत असतं, डाऊनवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. सपोज ही बॅगच आहे तर या बॅगचं वेट कुठे लागणार आहे, वेट ऑफ अ बॅग विल बी एम जी विच विल बी डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. इट मीन्स द डायरेक्शन ऑफ अ फोर्स ऑर द डायरेक्शन ऑफ वेट विल बी टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी अर्थ इन अ व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे आपण सुद्धा सध्या अर्थ सरफेस वरती उभे आहोत, मग आपण असे उभे राहिल्यानंतर आपलं वेट कुठे लागतं, पूर्ण बॉडीचं वेट आपलं अर्थ सरफेस वरती टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी अर्थ वरती टुवर्ड्स सेंटर ऑफ दी अर्थ कडे लागणार आहे. ओके आता हे जे वेट आहे, ही वेट जर ऍक्शन असेल, आता वेट लागते म्हणजे ऑब्व्हियसली ऍक्शन असणार आहे, तर आपल्याला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आठवायला पाहिजे. इफ देअर इज ऍक्शन देअर मस्ट बी रिएक्शन. का बरं, ऍक्शनला बॅलन्स करण्यासाठी नेहमी रिएक्शन असते आणि या ठिकाणी जी रिएक्शन असणार आहे त्याला आपण म्हणत असतो नॉर्मल रिएक्शन. आपण त्याला काय म्हणत असतो, नॉर्मल रिएक्शन. आता ही नॉर्मल रिएक्शन नेहमी नॉर्मल टू द सर्फेस असते, नॉर्मल रिएक्शन नेहमी नॉर्मल टू दी सर्फेस असते. म्हणजेच ऍक्शन इज इक्वल टू रिएक्शन. जर ऍक्शन 980 न्यूटन आहे तर ऑब्व्हियसली रिएक्शन सुद्धा काय असणार आहे, 980 न्यूटन. ओके मग या ठिकाणी आपण दोन नंबर असं लिहू शकतो, ऍज डब्ल्यू इज इक्वल टू 980 न्यूटन ऍक्शन, ऍज डब्ल्यू इज इक्वल टू 980 न्यूटन नॉर्मल रिएक्शन विल ऑल्सो बी इक्वल टू 980 न्यूटन, दॅट इज रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन. ओके ऍज डब्ल्यू इज इक्वल टू 980 न्यूटन देअरफोर रिएक्शन विल बी 980 न्यूटन. अंडरस्टूड? नॉर्मल रिएक्शन ही नेहमी नॉर्मल टू द सर्फेसला असते. यानंतर आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करूया की जो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे
तो तुम्हाला क्वेश्चन आलाच पाहिजे, आलाच पाहिजे. ओके, नाउ रीड द क्वेश्चन नंबर थ्री, रीड द क्वेश्चन नंबर थ्री व्हेरी केअरफुली, रीड द क्वेश्चन नंबर थ्री नाउ, रीड द क्वेश्चन नंबर थ्री व्हेरी केअरफुली. इन क्वेश्चन नंबर थ्री व्हाट इज गिवन टू अस, द मास एंड वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द अर्थ आर 5 kg and 49 newton. तर या ठिकाणी गिवन डेटा, एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टचं मास किती दिलं आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 5 kg, त्याच ऑब्जेक्टचं वेट डब्ल्यू इज इक्वल टू आपल्याला दिलं आहे 49 newton, बरोबर की नाही. आणि या दोन व्हॅल्यूज कोणत्या सर्फेस वर दिलेल्या आहेत, अर्थ सर्फेस वरती. कशावर दिलेले आहे, अर्थ सर्फेस. ओके, ना व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून, तर मून वरती काय व्हॅल्यूज असतील ते आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. टू फाइंड मास इज इक्वल टू हाउ मच एंड वेट इज इक्वल टू हाउ मच ऑन द सर्फेस ऑफ मून. ऑन द सर्फेस ऑफ मून एक नंबर आपल्याला मास फाइंड करायचा आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल की मास तर किती बदलत नाही, जे मास अर्थ सर्फेस वरती असेल तेच म्हणून मास मूस, तेच मास तुमचं मून सर्फेस वरती असेल. एज यू गॅट द अक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून, अक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज इक्वल टू 1/6 अक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सर्फेस असं दिलेलं आहे. समजणार ओके, बघूया आपण आपलं उत्तर काय आहे. सोल्युशन बघा, सोल्युशन काय म्हणणार आपण. एक नंबर सोल्युशन तुम्हाला सर्वांना माहिती असेल काय, द व्हॅल्यू ऑफ अ ऑब्जेक्ट किंवा द व्हॅल्यू ऑफ मास, द व्हॅल्यू ऑफ मास ऑफ अ ऑब्जेक्ट, मास ऑफ ऑब्जेक्ट नेवर चेंजेस विथ रिस्पेक्ट टू पोजिशन, विथ रिस्पेक्ट टू लोकेशन, with respect to position, or we can say with respect to location, right? Or we can say with respect to location. Aata mass value change hotas nahi matlyanantar, therefore mass of object will remain 5 kg on the moon surface also. Therefore, mass is equal to 5 kg on the moon surface. Understood? तर या ठिकाणी किती सिम्पल होतं बघा. अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला नीट JEE आणि NTSC साठी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. CET ला याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेतच. ओके, बेसिक कन्सेप्ट आहेत, हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओके. यानंतर बघूया आपण, त्यांनी आपल्याला विचारलं आहे वेट ऑफ अ ऑब्जेक्ट ऑन द सर्फेस ऑफ द मून. आता वेट ऑन द सर्फेस ऑफ मून म्हणजे मी डब्ल्यू आणि त्याला स्मॉल एल लिहितो, कारण आपण वेट ऑन द सर्फेस ऑफ अर्थ वरती काय घेतले, डब्ल्यू. आपल्या अंडरस्टँडिंग साठी फक्त, ठीक आहे, बघूया आपण दोन नंबर आपण उत्तर काय घेते चेक करूया. कसं करणार आपण सॉल्व, द वेट ऑफ ऑब्जेक्ट, the weight of an object on the earth surface is given by kasle gan, weight is equal to mg. Understood?
weight is equal to mg. Therefore, m is equal to weight upon g. Understood? Say this is equation number 1. Similarly, weight of object on the surface of moon, is given by Kasalina. Weight on the surface of moon is equal to m g. This is acceleration due to gravity on the surface of moon. Therefore, here small m will be equal to how much? Weight on the surface of moon upon acceleration due to gravity on the surface of the moon. Say this is equation number 1. Okay? Ata small m is equal to w by g and small m is equal to w m upon g m. Parantu here small m and here small m same as ahe. Earth surface of the small m chhe value 5 kg ahe. Kiwa tane apal dilele ahe. Moon surface of the small m chhe value 5 kg asnar ahe. Mhanje small m chhe value w by g, small m chhe value w by g. Mhanje eta apan asa lakshat theu shakto ki if x is equal to y and x is equal to z, it means काय रिप्रेझेंट करत असते. If x is equal to y, x is equal to y, x is equal to z, then it means y is equal to z. म्हणजे या ठिकाणी आपल्याला w upon g is equal to w m upon g m असं लिहावं लागेल. ओके, सो वी कॅन से हियर from 1 and 2 कसं लिहिणार? wg and 2 from equation 1 and 2 काय होईल? w by g is equal to wm upon gm. check that. Therefore, w by g into gm is equal to wm. Understood? हे जे आपण ट्रान्सफर केल्यानंतर डब्ल्यू बाय जी, व्हॉट इज द जी एम? दॅट इज 1/6 जी, विच इज इक्वल टू वेट ऑफ अ बॉडी ऑन द सर्फेस ऑफ द मून. सो स्मॉल जी कॅन्सल, इट मीन्स डब्ल्यू बाय सिक्स इज युअर आन्सर. दॅट इज इक्वल डब्ल्यू एम. ओके, समजलं सर्वांना? यानंतर आपण त्याला व्यवस्थित लिहून घ्यायचं म्हटलं तर याला आपण असं लिहू शकतो की डब्ल्यू एम विल इक्वल टू डब्ल्यू बाय सिक्स आणि म्हणून डब्ल्यू एम विल बी इक्वल टू वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द सर्फेस ऑफ अ मून विल बी इक्वल टू व्हॉट इज द वेट ऑन द अर्थ सर्फेस इन द गिवन डेटा? दॅट इज 49 अपॉन 6. आता तुम्ही सिंपली डिव्हिजन करू शकता. वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून सर्फेस विल बी इक्वल टू 6 8 point 1 is 6 1 4 40 6 6 6 again 6. Okay, so in short we can say that wm will be equal to 8.17 newton. Understood? तर अशा प्रकारे वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द सर्फेस ऑफ अ मून विल बी 8.17 विच इज ऍक्च्युअली वेट ऑन द अर्थ सर्फेस 49 न्यूटन. म्हणजे वेट मध्ये फरक पडते आणि आपण हे शिकलेलो आहोत की वेट मध्ये फरक पडत असतो, वेट चेंजेस बट द मास नेव्हर चेंजेस. ओके, यानंतर आपण या चॅप्टरमध्ये असणारा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहणार आहोत. ओके, तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण पार्ट नंबर 3 मध्ये पाहूया. ऍक्च्युली हे जे काही रेकॉर्डिंग आहे हे रेकॉर्डिंग मी परत करत आहे कारण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन या रेकॉर्डिंग मध्ये ऑलरेडी घेतला होता परंतु तो काही कारणास्तव व्यवस्थित आला नाही
म्हणजे जास्त ब्राइट लाइट झाला आणि त्यामुळे पाठीमागे लिहिलेलं जे काय आहे ते प्रॉपरली दिसत नव्हतं, ठीक आहे ना. त्यामुळे मी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुम्हाला उद्याच्या पार्ट नंबर 3 मध्ये फ्रेशली शिकवेल. ओके, तर आपण या ठिकाणी थांबूया.